गायत्री नवनाथ इथापे. माझे नाव गायत्री नवनाथ इथापे. मी आता 18 शकते. जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले. सोडले सर्व घरदार त्यागिला सुखी संसार. देशासाठी आपल्या जीवाची बाजी लावणाऱ्या थोर महापुरुषांना प्रथम वंदन करते आणि माझ्या भाषणाला सुरुवात करते. मित्रांनो, आज आपण प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी एकत्र जमलो आहोत. 26 जानेवारी 1949 रोजी आपल्या देशाने राज्यघटना स्वीकारली. ती राज्यघटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वीकारली. खरंच आजचा दिवस सोन्याचा म्हणावा लागेल. म्हणूनच म्हणते, चला करूया संविधानाचा आदर आज. चला करूया संविधानाचा आदर आज. ज्याने दिला आपला जगण्याचा शिक्षणाचा अधिकार. ज्याने दिला आपला जगण्याचा शिक्षणाचा अधिकार. खरंच आजचा दिवस सोन्याचा म्हणावा लागेल. म्हणूनच म्हणते, चला करूया संविधानाचा आदर आज. चला करूया संविधानाचा आदर आज. ज्याने दिला आपला जगण्याचा शिक्षणाचा अधिकार. ज्याने दिला आपला जगण्याचा शिकण्याचा अधिकार. विविधतेत एकता आहे आमची शान. विविधतेत एकता आहे आमची शान. म्हणूनच आमचा भारत देश महान. म्हणूनच आमचा भारत देश महान. शेवटी या तिरंगी ध्वजाला वंदन करते आणि माझी भाषेचा पती जय हिंद जय. धन्यवाद.